भूमिगत असलेले रविकांत तुपकर अखेर पोलिसांच्या वेशभूषेत आंदोलनामध्ये सहभागी झालेत. शेकडोंच्या संख्येने कार्यकर्त्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे कार्यकर्त्यांनी आणि पोलिसांसमोरच त्यांनी आत्महननाचा प्रयत्न सुद्धा केला. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. आपण ही एक्सक्लुसिव्ह दृश्य सध्या जी 24 तासवर पाहतो. पोलिसांच्या वेशात असलेली ही व्यक्ती आपण पाहतोय जे स्वतः रविकांत तुपकर आहेत ज्यांनी आत्मदहनाचा इशारा केलेला होता आणि तसा त्यांनी प्रयत्न सुद्धा आज केला. बुलढाण्यातली ही दृश्य सध्या आपण पाहतोय. कापूस सोयाबीनच्या दरवाढीसह पीक विमा अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांची आणि त्यासाठीच आत्मदहन करण्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी केला होता आणि त्यानुसार हे सगळे आक्रमक झालेले शेतकरी आणि त्यांच्यामध्ये पोलिसांच्या वेशात असलेले रविकांत तुपकर आपण सध्या दृश्यांमध्ये पाहतोय. पोलीस वेशामध्ये तुपकर आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न सुद्धा केला. पण सध्या बुलढाण्यातली ही एक्सक्लुसिव्ह दृश्य जी 24 तासवर पाहताय. भूमिगत इतके दिवस होते रविकांत तुपकर, मात्र अखेर पोलिसांच्या वेशभूषेत ते आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि त्याचं दृश्य सध्या आपण एक्सक्लुसिव्ह दृश्य जी 24 तासवर पाहताय. शेकडोंच्या संख्येनं या ठिकाणी कार्यकर्ते जे काही शेतकरी आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत होते आणि याच मोर्चामध्ये या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी रविकांत तुपकर हे पोलिसांच्या वेशभूषेत आलेले पाहायला मिळाले आणि पोलिसांसमोरच त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न सुद्धा केला. आपण शेतकऱ्यांच्या मागण्या नेमक्या काय होत्या हे सुद्धा पाहतोय. कापूस आणि सोयाबीनची जी दरवाढी ती झाली पाहिजे. शेतकऱ्यांचे जे पीक विम्याचे पैसे आहेत ते शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे. अतिवृष्टीग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांना नुकसान भरपाई ही मिळाली पाहिजे अशा मागण्या शेतकऱ्यांच्या होत्या आणि त्यासाठीच रविकांत तुपकर यांनी थेट आत्मदहनाचा इशारा दिलेला होता. गेल्या अनेक दिवसापासून ते भूमिगत होते, मात्र अखेर आंदोलनामध्ये अखेर आज ते सहभागी झालेत आणि यावेळी पोलिसांच्या वेशात आलेले हे रविकांत तुपकर दृश्यांमध्ये आपण पाहतो. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.